माझं नाव संजय वसंत पिटकर, वय 62, बँक ऑफ इंडियातून नोकरी 41 वर्षाच्या नोकरीमध्ये रिटायर झालो. आता लॉची प्रॅक्टिस आणि लोनच्यावरही कामं करतो. मी रेग्युलर चेकअप करतो, ॲन्युअल चेकअप. तर 2016 असंच रेग्युलर चेकअप केलं तेव्हा त्याने ॲन्जिओग्राफी रेकमेंड केली होती, पण दुसऱ्या डॉक्टरवाल्या ॲन्जिओग्राफीची आवश्यकता नाही आहे. आणि त्याला 60 नंतर थोडेफार ते तुमची स्टेजेस आउट जातेच, सगळ्यांच्या सारखी रेग्युलर येत नाही. 2016 त्याने नको म्हटलं होतं, आवश्यकता नाही आहे ॲन्जिओग्राफी. मग 2017 ज्यावेळी मी घेतलो त्यांच्याकडे, तरी त्या डॉक्टरने ॲन्जिओग्राफी रेकमेंड केली. 17 म्हटलं ठीक आहे, ॲन्जिओग्राफी करून घेऊ. ॲन्जिओग्राफी केल्या त्याने, ॲन्जिओग्राफी घेतल्यावर ते स्टेन टाकल्यानंतर वगैरे त्याने बायपासचाच रिपोर्ट दिला मला. मग त्याने बायपास सांगितल्यावर मग मी दुसऱ्या डॉक्टरला विचारलं, सेकंड ओपिनियनला, तर त्याने नाही म्हणून सांगितलं. मग मी माधवबागला आलो आणि माधवबाबने मला ट्रीटमेंट सांगितले सगळ्या, आणि तिथून मला परिणाम झाला. आणि मला डाएट वगैरे मी स्ट्रिक्टली केलं, त्यामुळे एक्सरसाइजेस सुरू केलं आणि मला त्याचे रिझल्ट खूप चांगले यायला लागले. धाप बीपही लागत नाही, दम लागत नाही, काही नाही. कारण रिपोर्ट सगळे माझे नॉर्मल येत आहेत. गेले 4-6 महिने सगळे माझे डायबिटीज, शुगर, VO2 लेवलसुद्धा आणि स्टेसेस वगैरे 2D इकोसुद्धा केली होती, त्याचे सर रिपोर्ट नॉर्मल येत आहेत. माझं म्हणजे 45 LVEF होतं, LVEF ते आता 55-60 पर्यंत आलं वर्षभरात. त्यामुळे आता इव्हन डॉक्टरही बोलले की आता 6-6 महिने वगैरे बरोबर करू, ते बघू काय ते फॉलोअपला वगैरे. नंतर VO2 आता 36 आलं, पूर्ण 15 मिनटं मी स्टेजेस चालू शकतो, सगळं होतो. आणि VO2 36 लेवल पण आलेलं आहे सगळं. शुगरचा 110 ते 117, 120 अशा लेवलला आहे. म्हणजे माझं पोटबिटे बऱ्यापैकी सगळं कमी झालं, म्हणजे एक्सेस जे काही टॉक्सिन्स वगैरे होते ते सगळं बारीकही झालं मी बऱ्यापैकी. त्यामुळे ऑन द कॉन्ट्री गोळ्या कमी करायच्या ॲलोपॅथी किंवा काय असं चाललेलं आहे. डॉक्टरने रेकमेंडसुद्धा केलेलं आहे की एक गोळी जी 1000 होती ती 500 करा. पुन्हा शुगरची सहा ती ग्लायकोमेट होती ती 1000ची होती ती 500 केलेली. मी व्यवस्थित चालू फिरू शकतो, रिस्ट्रिक्शन्स माझी कमी आली. आणि जे टेन्शन जे होतं बायपासचं किंवा काय होईल काय नाही वगैरे वगैरे ते सगळं बऱ्यापैकी कमी झालं आहे. माधव खूप चांगला आहे. मी ऑन द कॉन्ट्री मी रेकमेंडही भरपूर जणांना केलं माझ्यानंतर. म्हणजे मी जवळ 8-10 पेशंट्सना रेकमेंड केलं वेगवेगळ्या ह्याच्यासाठी, डायबिटीजसाठी, हार्टसाठी, आणि त्याने चांगला परिणाम आला आहे.